काँग्रेसच्या विधान परिषद आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कस्बे दवंडा गावात अनोळखी व्यक्तीकडून हल्ला झाल्याची घटना घडली आहे याबाबत आमदार प्रज्ञा सातव यांनी स्वतः फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करत हल्ला झाल्याची माहिती दिली आहे ट्विट करत आमदार प्रज्ञा सातव म्हणाले आज कजवे धवंडा गाव कळमनूर येथे माझ्यावर अमानुष हल्ला झाला एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर मागून हल्ला केलाय मला जखमी करण्याचा हा गंभीर प्रयत्न होता आणि माझ्या जीवाला धोका आहे महिला आमदारांवर हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे समोरून लढा भ्याड होऊ नका असं आवाहन त्यांनी हल्लेखोरांना दिलंय आवित शेख एमसीए न्यूज हिंगोली